नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी. आपला वेट लॉस डाएट प्रोग्राम या महिन्याचा आत्ताच संपलेला आहे आणि खूप जणांना चांगले रिझल्ट्स आलेले आहेत. जवळपास 380 जणं या प्रोग्राममध्ये सहभागी होते आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही जसं आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सगळे तुमचे रिझल्ट शेअर केले तसंच तुम्ही सबस्क्रायबर तर असालच नक्की, तर आपल्या सगळ्यांना यूट्यूब फॅमिली किंवा आपल्या बाकीचे जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना सुद्धा याची आयडिया यावी किंवा हे कळण्यासाठी तुमचे रिझल्ट्स आपल्या चॅनेलवर नक्की पोस्ट करा आणि सर्वांना शेअर करा. त्याचा फायदा नक्की सगळ्यांना होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं की घरगुती जेवण करून सुद्धा वजन कसं कमी करता येतं कोणतेही सप्लिमेंट्स न घेता, फक्त वॉकिंग करून, आणि आपलं सगळं जेवण हे रोजचंच नेहमीचंच असतं आणि हे करून सुद्धा वजन आणि फॅट कसं कमी करता येतं हे सगळ्यांना नक्की कळावं. यासाठी तुमचे रिझल्ट्स नक्की शेअर करा. पुढच्या महिन्यामध्ये आपला समर वेट लॉस डाएट हा असेलच, वेट लॉस फॅट लॉस दोन्ही असेल. आणि प्रत्येक महिन्याला आपण हे वेट लॉस आणि फॅट लॉस प्रोग्राम्स घेत असतो. व्हॉट्सअपवर आपले ग्रुप असतात, पण जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत तर त्यांच्यासाठी जेव्हा तुम्ही चॅनेल सबस्क्राईब करता तेव्हा बेल आयकॉन जे असतं ते तुम्ही जर प्रेस केलं तर मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि या सगळ्या डाएट प्रोग्रॅमविषयीची माहिती तुम्हाला नक्की मिळेल. मी व्हिडिओ डिटेलमध्ये अपलोड करतच असते की जेव्हा जेव्हा प्रोग्रॅम चालू होणार असतो एक आठवडा आधी मी सगळे डिटेल्स अपलोड करते. तुम्हाला कसं एनरोल व्हायचं आहे, त्यामध्ये काय असेल, डाएट प्रोग्रॅमचं नेमकं स्वरूप कसं असेल, हे सगळं तुम्हाला जर कळायचं असेल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा की तुम्हाला नोटिफिकेशन प्रत्येक व्हिडिओचं येईल. तर आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की मी माझ्या चॅनेलवर बरेच वेट लॉस ड्रिंक्स किंवा फॅट लॉस ड्रिंक्स हे पोस्ट केलेले आहेत, व्हिडिओज आहेत. आणि खूप जण आता हे सगळे कसे असतात, हे सगळे काढे आहेत की जे घरगुती मसाल्यांपासून म्हणा किंवा जे घरगुती पदार्थ असतात त्यापासून घरी कसं बनवता येईल किंवा अगदी साधं सोपं कसं करता येईल हा माझा प्रयत्न असतो. आणि खूप जण बऱ्याच दिवसापासून प्रश्न विचारत होते की उन्हाळ्यामध्ये नेमकं काय घ्यायचं, कारण ऑलरेडी हे सगळे काढे उष्ण असतात. आणि मग धण्याचं पाणी, जिऱ्याचं पाणी हे मी पोस्ट करतच असते जसं सीझन वाईज आपल्या डाएटमध्ये चेंजेस होतात. पण पोटाची चरबी कमी करण्यासाठी माझे बरेचसे डाएट व्हिडिओज आहेत, तर ते नक्की बघा. याचं डाएट कसं असावं, बेली फॅट लॉस करण्यासाठी आपल्याला थोडासा पेशन्स आणि वेळ हा जास्ती द्यावा लागतो, कारण वजन कमी होतं पण पोटावर एखाद्या ठराविक भागावर साठलेली चरबी कमी होण्यासाठी आपल्याला थोडेसे जास्त कष्ट घ्यावे लागतात. तर डाएट कसं असावं याचा तुम्हाला जर पूर्ण दिवसभराचा डाएट प्लॅन हवा असेल तरी सुद्धा मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तो नक्की बघा. आणि हे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला चॅनेल पटकन सबस्क्राईब करावं लागेल. तर आता मी एक महत्त्वाचं परत एकदा सांगते की पोटाची चरबी कमी करणारं उन्हाळ्यामध्ये खास घेतलं जाणारं असं कोणतं वेट लॉस ड्रिंक आहे हे तुमच्याशी शेअर करते. तर सगळ्यात पहिलं की सब्जाबी जी असते ही तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मिळू शकते, तुमच्या जवळपासच्या ग्रॉसरी स्टोअरमध्ये तुम्हाला मिळू शकते. आणि अर्थात यामध्ये अल्फा लिनोलेनिक ॲसिड नावाचं जे काही घटक असतो की तो काय करतो, फॅट बर्निंग प्रोसेसमध्ये मदत करतो, म्हणजे मेटाबॉलिझम वाढवायला मदत करतो. तर उन्हाळ्यामध्ये युजली म्हणजे जसं आपण म्हणतो की हीट जास्त असल्यामुळे कोणतेही मसाले म्हणजे दालचिनी असो किंवा काळी मिरपूड असो किंवा हळद असो बऱ्याच वेळेला हे सगळे उष्ण पडतातच. आणि उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी ज्यांची बॉडी म्हणजे ज्यांना उन्हाळ्याचा त्रास होतो किंवा हीट प्रकृती आहे तर अशा लोकांना त्रास होतोच होतो. तर सब्जा युजली उन्हाळ्यामध्येच वापरला जातो कारण सब्जा बी हे थंड आहे आणि याची प्रकृती ही थंड प्रकृती आहे, त्यामुळे तुमच्या शरीरामधले सगळे उष्ण जे काही घटक आहेत तर ते सगळं कमी करून तुमच्या शरीराला थंडावा देण्याचं काम हे सब्जाबी करतं. उन्हाळ्याचे कोणतेही त्रास होत नाहीत, हीट वाढत नाही, ॲसिडिटी होत नाही. आणि ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे तर तो कमी होईल. आणि यामध्ये फायबर्स भरपूर असल्यामुळे पोट साफ राहणं, डायजेशन इम्प्रूव्ह होणं हे मुख्य सब्जाबीचं काम असतं. आणि म्हणूनच
उन्हाळ्यामध्ये एस्पेशली हे फॅट कटर ड्रिंक मी तुम्हाला सांगते की कसं बनवायचं आणि सब्जा बी नेमकं कसं घ्यायचं. आता सगळ्यात महत्त्वाचं की यामध्ये मी सांगितलं आत्ताच की फॅट बर्निंग प्रोसेसमध्ये मदत करतंच यामध्ये फायबर्स असतात, अतिशय लो कॅलरी या बिया असतात, यामध्ये कॅल्शियम असतं, आयर्न असतं, यानंतर व्हिटॅमिन्स मिनरल्स हे भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि ज्यांच्या हिमोग्लोबिन कमी आहे किंवा ज्यांच्या शरीरामध्ये रक्त कमी आहे अशांसाठी सुद्धा हे उपयोगी होईल. फॅट लॉस करण्याबरोबरच डायबेटिक लोकांमध्ये शुगर कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. तर कोणताही पदार्थ जेव्हाही मी काही व्हिडिओ बनवते तर तेव्हा कमेंटमध्ये मी वाचत असते की लोक इतक्या विचित्र काहीतरी कमेंट करतात की मग तुम्ही एवढे ड्रिंक सांगता तर हे सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, रात्री वेगळं घ्यायचं का? नाही, जेव्हा मी ऑप्शन देत असते तेव्हा ते एकाच दिवसात घ्यायचे नसतात. तर तुम्हाला एका दिवसामध्ये एकच कोणतं तरी ड्रिंक ट्राय करा. हे तुम्ही थोडंसं 1, 7 दिवस, 8 दिवस, 15 दिवस ट्राय करा. मी जेव्हा सांगत असते हे कोणत्याही बॉडी टेंडन्सी किंवा टाईपनी सांगत नाही. हे सगळे जनरल वेट लॉस ड्रिंक किंवा फॅट लॉस ड्रिंक्स असतात, जनरल टिप्स असतात की ज्या सगळ्यांनाच बहुतेक करून 90% लोकांना सूट होतात. तर राहिलेल्या 10% तुम्ही जर असं हे जनरलाइज स्टेटमेंट सगळे करत गेलात तर काय होतं की बऱ्याच जणांना कन्फ्युजन पण होतं की हे कसं करायचं, मग सगळं एकाच दिवशी घ्यायचं का? नाही, मी जेव्हा सगळे व्हिडिओज बनवते हे ऑप्शन्स असतात सगळे, हे नाहीतर हे, हे नाहीतर हे. तुम्ही ट्राय करून बघा, प्रत्येकालाच सूट होईल असंही नाही. आणि अर्थातच तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा अजून डिटेल हवं असेल तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यावर मी प्रत्येक बारीक अन बारीक गोष्ट सांगत असते. मोस्टली कोणाचंही कन्फ्युजन होऊ नये आणि तुम्हाला जे प्रश्न पडतात तर ते प्रश्न पडू नयेत यासाठी मी सांगत असतेच, पण तरीसुद्धा खूप जणांचं कन्फ्युजन हे होतंच. पण ठीक आहे, म्हणजे त्यातल्या त्यात मी प्रयत्न करते की जेवढा तुम्हाला स्पेसिफिकली सांगता येईल त्या सगळ्यासाठी. तर आता हे तर झालं सब्जाबी काय काय करते आणि त्याच्यामध्ये गुणधर्म काय असतात. आता सब्जाबी बनवायचं, सब्जाबीचं हे जे ड्रिंक आहे हे बनवायचं कसं? तर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये तुम्हाला हे 1 चमचा, आता 1 टेबलस्पून म्हणजे किती, आपला पोह्याचा नॉर्मल चमचा. तर जेव्हा मी 1 चमचा सांगते तर तेव्हाही लोकांचं असते की 1 टेबलस्पून का टीस्पून, फार त्याच्या गोंधळामध्ये पडू नका. टेबलस्पून टीस्पून याच्यामध्ये आपला जो नॉर्मल पोह्याचा चमचा असतो टेबलस्पून, तर हा तुम्ही 1 चमचा घेऊ शकता. तर या 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये तुम्हाला हे 1 टेबलस्पून सब्जाचं बी भिजत टाकायचं आहे. 15 ते 20 मिनिटं भिजवलं तरी सुद्धा पुष्कळ आहे. जनरली आपण उठून ब्रश करेपर्यंत आणि कोमट पाणी किंवा तुम्ही बाकीचं काही तुमचं सगळं होईपर्यंत, तर हे एक साधारण 10 ते 15 मिनिटं भिजवून ठेवलेत तरी सुद्धा चालतात. रात्रभर भिजवून ठेवलेच पाहिजेत असं काही नाही. तर हे तुम्ही 15 मिनिटं भिजवून ठेवल्यानंतर या बिया काय होतात, या फुगतात आणि त्या थोड्या ट्रान्सपरंट होतात आणि थोड्या मऊ होतात. नाही तर अदरवाईज या आपण नुसत्या घेऊ शकत नाही, कारण या खूप कडक असतात आणि त्या गिळायला त्रास होतो. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही कोमट पाण्यामध्ये भिजवता या बिया फुगतात आणि त्या काही डायजेस्टिव्ह एन्झाईम त्यामध्ये सिक्रीट करतात. तर म्हणूनच हे पाणी तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचं आहे आणि अगदी रोज घेतलं पाहिजेत असंच काही नाही, पण आठवड्यातून 3 ते 4 वेळा जरी घेतलं तरी सुद्धा याचा फायदा तुम्हाला चांगला होईल. आणि ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही आहे, पण सब्जाचे गुणधर्म हे उन्हाळ्यामध्ये खूप छान काम करतात आणि एस्पेशली यामध्ये फायबर्स भरपूर असतात असं मी मगाशीच सांगितलं. पोट भरलेलं राहतं, पोटाच्या ज्या काही तक्रारी असतील या तक्रारींमुळेच, डायजेशनच्या तक्रारींमुळे एस्पेशली पोटावर चरबी जमा होते. आणि मुख्य सब्जा बी काय काम करतं, हेच डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रीट करून तुमच्या पोटाच्या तक्रारी दूर करायला मदत करतं आणि म्हणूनच हे खूप गुणकारी आहे. बाकी तुम्हाला पोट कमी करण्यासाठी काय काय करायचं आहे किंवा तुम्हाला डाएट कसं ठेवायचं आहे यावर मी डिटेल व्हिडिओ सांगितलेले आहेतच. डिटेल दिवसभराचं डाएट सांगितलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्यासोबत हे तुम्हाला करायचं आहे आणि तुमचं डायजेशन मेटाबॉलिझम नक्की सुधारेल. आणि 15 दिवस 20 दिवस हे करून बघा, नक्की तुम्हाला पोटाचा घेर कमी झाल्याचा जाणवेल. तर साधारणपणे 1-15 दिवस सलग करून बघा. तुम्हाला असं वाटलं की अरे काही त्याचा त्रास होतोय किंवा काही होतोय, तुम्ही मध्ये बंद करू शकता. 99% लोकांना काहीही त्रास होत नाही. तर हे ड्रिंक नक्की करून बघा.
तुम्हाला यामध्ये काहीही वेगळं करायचं नाही आहे, वेळ तर अजिबात जाणार नाही आहे, आणि हे पाणी तुम्हाला परत गरम कोमट करत बसायची गरज नाही. तर हे जेवढं कोमट पाणी असेल तुम्ही तेवढंच घेऊ शकता. उन्हाळ्यामध्ये शक्यतो गरम पाणी फार जास्त घेऊ नका. तर त्यामुळे हे ड्रिंक तुम्ही सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी नक्की घ्या. यानंतर एक 15 ते 20 मिनिटांनी तुम्ही रेग्युलर चहा कॉफी दूध काय घेत असाल विदाऊट शुगर ते तुम्ही घेऊ शकता. तर हे नक्की करून बघा आणि कसं वाटलं तुमचे रिझल्ट्स कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.